नमस्कार मित्रांनो गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे ज्या व्यक्तींना डोकेदुखी गुडघेदुखी कंभरदुखी टाच दुखत असतील पायाला गोळे येत असतील याकरिता ॲक्युप्रेशर थेरपीचा एक भाग म्हणून हा एक उपाय आपल्यासाठी घेऊन आलो आहे तो म्हणजे आपल्याला दिसत आहे या चित्रामध्ये गरम पाणी आहे या गरम पाण्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मीठ टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला दहा मिनटं आपल्याला पाय बुडून बसायचं आहे यामुळे आपल्या पायांच्या नसा मोकळ्या होतात डोकं दुखणारं तात्काळ थांबतं अर्ध डोके असेल किंवा पूर्ण दुख डोकं दुखत असेल तेही थांबतं गुडघे दुखत असतील त्यावरतीही तात्काळ आराम मिळतो पायांना गोळ्या आलेल्या असतील टाचा दुखत असतील अशा वेळेला हाऊ पाय आपल्यासाठी गुणकारी ठरतो आणि प्रभावी ठरतो यामुळे आपल्या पायांच्या नसा मोकळ्या होतात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि ॲक्युप्रेशर पॉईंट मोकळे झाल्यामुळं आपल्याला डोकेदुखी गुडघेदुखी पायाला गोळे येणं टास अशा या समस्येवरती हा प्रभावी उपाय आहे यामध्ये आपल्याला केवळ दहा मिनटं आपले पाय रात्री झोपण्या अगोदर हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्याला यापासून कायमची सुटका मिळेल आणि यासोबत आपल्याला आणखी एक उपाय करायचा तो म्हणजे दहा मिनटं पाय यामध्ये बुडवून ठेवल्यानंतर आपल्याला रात्री झोपताना मोहरीच्या तेलाने आपल्या तळपायांची मालिश करायची आहे यामुळे आपल्याला या समस्या कायमच्या सुटका करून घेता येतील आणखी महत्त्वाची काळजी म्हणजे गरम पाणी हे आपल्याला जेवढं पुरेसं आहे आपल्याला याचा त्रास होणार नाही इथपर्यंत गरम पाणी आपल्या आरोग्यासाठी आपल्या पायांच्यासाठी घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला याचा जास्ती त्रास होणार नाही म्हणून या उपायाचा जर आपण निश्चितपणे वापर केला तर आपल्या या समस्या पूर्णपणे बऱ्या होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद